सी आय डी मार्फत तपासात अध्यक्ष सी ओ अध्यक्ष विवेक पाटील आणि सी ओ यांनी दोघांनी मिळून संगमतानी हा भ्रष्टाचार केला आणि दोन वर्ष झाली एफ आय आर लॉन्च करून आणि ज्यांनी खोट्या शिक्के सही शिक्के बनवून या बँकेच्या पन्नास हजार डिपॉझिटर्सचा धोका दिला त्यांना फक्त अध्यक्षांना सी आय ईडीने अटक केली आहे पण बाकीचे संचालक सीईओ आजपर्यंत मोकळे आहेत त्यांना कुठला राजाश्रय प्राप्त आहे की ज्याच्यात राज्यात साडेपाचशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करणारे सर्व संचालक आणि सर्व सीईओ असे मुक्तपणे फिरतात मला हा एक प्रश्न आहे दुसरं त्यांनी खोटे सही शिक्के वापरून पैसे काढलेत का तसे निष्पन्न झाले तर आजपर्यंत कारवाई केली नाही आणि साहेब याच्यात संचालकाचा सहभाग होता त्यांच्यावर कारवाई आजपर्यंत झाली नाही फक्त तपास चालू आहे तपास चालू आहे असं सांगतात आणि सदर प्रकरणात मुख्य आरोपी त्या बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील असताना कुठली गंभीर चौकशी न करता थेट न्यायालयीन कोठडी मिळावी असं सी आय डीनी कोर्टामध्ये सांगितलंय हे खरं आहे का या सर्व संचालकांवर कारवाई सरकार कधी करणार आहे याची एकदा माहिती आणि त्या डिपॉझिटर्सना मिळावी ही विनंती अध्यक्ष महोदय हे प्रकरण निश्चितपणे गंभीर आहे आणि डिपॉझिटर्सचे मोठ्या प्रमाणात पैसे देखील या ठिकाणी अडकलेले आहेत ही बाबही खरी आहे या संदर्भात लिक्विडेटरची नेमणूक केली आहे आणि आता डी आय सी जी सीने माननीय केंद्र सरकारने पाच लाखापर्यंतच्या रक्कमा आता संरक्षित केल्यामुळे त्या संदर्भात ठेवीदारांचे क्लेम जे आहेत ते सेटलमेंटचे से प्रस्ताव आपण पाठवले आहेत आणि जवळपास तीनशे अठ्ठावन्न कोटी शहाण्णव लाख रुपये हे आता ठेवीदारांना परत करण्यात आले तरी पाच लाखाच्या वरचे जे थे ठेवीदार आहेत त्यांचे मात्र पैसे अद्याप मिळालेले नाही सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला आहे त्या संदर्भात निश्चितपणे मी याच्यामध्ये स्वतः लक्ष घालतो आहे कारण हे खरं आहे की सदस्य म्हणाल्याप्रमाणे ते बँकेचे जे अध्यक्ष आहे ते आता ईडीच्या कस्टडीमध्ये आहेत पण इतर लोक जे आहेत त्यांच्या संदर्भात एक पॅरल केस ही आपली सी आय डीमध्ये देखील चाललेली आहे त्यामुळे खरंतर व्याप्ती फार मोठी आहे आणि इंडिव्हिज्युअली आपल्याला प्रत्येक संचालकाचा सहभाग नेमका आहे किंवा नाही आहे तर काय आहे असा जोपर्यंत वेगळा करत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करण्यात करता येत नाही पण आपण हा मुद्दा मांडला असल्यामुळे तात्काळ त्या संदर्भात निर्देश देण्यात येतील याचे योग्य ते पुरावे गोळा करून जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई लवकरात लवकर केली जाईल